फुटपाथवर आहे, फुटपाथवर. आम्हाला जो कायदा लावता तो तुम्ही पाडावं ही इच्छा आहे. आता तुम्ही मी चालू करा ना सगळं. नाही माझं काहीच नाही. आणि आता देश सुधारला पाहिजे, सरळ चालला पाहिजे. पोलीस म्हटल्यावर तुमच्या अन्याय होईल सरकार. अरे एक 12,000 वर्ष डी दूध बघतो कुठे बघतो म्हणलं पोलीस स्टेशनला देऊन दे. पण काय करायचं कुठून द्यायचे. एकदम फाशी होत नाही आणि त्याला फाशी झाली नाही. आता त्यात आम्ही त्या निवेदनात लिहिलं आहे सगळं की रोड वायरिंग केल्यानंतर 100% जे घरमाल सजेस्ट करा ना तुम्ही उपाय सांगा. आता बंद करा तो बंद करा. यामध्ये आतापर्यंत 479 हॉटेल्स आहेत जे की बेकायदेशीरपणे सुरू आहेत. त्यांना कुठलाही पोलीस परवाना हॉटेल चालवण्यासाठी नाही. आत्तापर्यंत 315 हॉटेलवरती आम्ही 2 किंवा त्यापेक्षा जास्त वेळा मुंबई पोलीस कायद्याखाली कारवाया केलेल्या आहेत. आणि उर्वरित 164 असे हॉटेल आहेत की ज्यांच्यावरती एकच कारवाई आत्तापर्यंत पूर्ण होऊ शकलेली आहे. त्यांच्यावरती आणखी किमान एक कारवाई पूर्ण करून ह्या सगळ्या 479 हॉटेल्सविरुद्ध न्यायालयामध्ये ह्या आस्थापना कायमस्वरूपी बंद करण्यासाठी प्रस्ताव आम्ही पाठवत आहोत. आत्तापर्यंत असे 201 प्रस्ताव माननीय न्यायालयामध्ये आम्ही दाखल केलेले आहेत आणि उर्वरित हॉटेल्सवरती असे प्रस्ताव दाखल करण्याची कारवाई ही सुरू आहे. पण अर्थातच या सगळ्या कारवाईमुळं हॉटेल व्यवसायकांचा आणि इतर जे त्याच्या संलग्नित धंदेवाईक आहेत त्यांच्या रोजगारावर परिणाम होतो आणि असे हॉटेल चालून द्यावेत अशी मागणी हॉटेल व्यवसाय करत आहेत. आणि ही जी कारवाई ती एकतर्फी आहे असाही त्यांचा आरोप आहे. काय सांगाल. आत्तापर्यंत जी काही कारवाई झालेली आहे आणि त्या कारवाईला अनुलक्षून माननीय खासदार यांनी जी विनंती केलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की पार्किंगची जी अट आहे ती शिथिल करण्यात यावी. त्याचप्रमाणे कम्प्लिशन सर्टिफिकेट जे आहे इमारतीसाठी लागणारं तीसुद्धा अट त्याच्यामध्ये नसावी. आणि त्याचप्रमाणे एका पोलीस अधिकाऱ्यांच्या टीमचं गठन करण्यात यावं आणि त्यांच्यासमोर बाकी जे व्यावसायिक आहेत त्यांची देखील विचारपूस व्हावी आणि याच्यातून मार्ग निघावा अशा प्रकारची विनंती त्यांनी केलेली आहे. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही शासनाकडे पाठवत आहोत. अर्थात काय अशी वेळ येऊन आहे, हॉटेल व्यावसायिकांना काय आव्हान असणार आहे आणि यापुढेही कारवाई शहरभरात सुरू असणार राहणार आहे का. यानिमित्तानं हॉटेल व्यावसायिकांना निवेदन आहे की व्हॅलिड जो परवाना आहे तो असल्याशिवाय त्यांनी अशा प्रकारचा व्यवसाय चालू नये किंवा सुरू करू नये. आणि परवाने मिळवण्यासाठी ज्या काही अटी शर्ती असतील त्याचं पालन करून त्यांनी परवाने मिळवावेत. त्यासाठी योग्य तो सहयोग हा निश्चितपणे पोलीस डिपार्टमेंट त्यांच्याशी करेल. अर्थातच शेवटचा प्रश्न विचारतो की हॉटेल व्यवसायकांनी असाही आरोप केला की ही कारवाई एकतर्फी आहे, अनेक भागात अशी कारवाई होत नाही आणि केवळ पोलिसांच्या म्हणण्यानुसार किंवा त्यांच्या मर्जीनुसार एकाच भागामध्ये एकाच पोलिसांच्या हातीमध्ये परिमंडळामध्ये जी काही 479 हॉटेल्स विना परवाना चालत आहेत त्यातली सर्वाधिक जी हॉटेल्स आहेत ते हिंजवडी पोलिसांच्या हातीमध्ये आहेत 153. आणि त्यामुळे कदाचित केवळ त्याच भागातली हॉटेल्स बंद आहेत अशा प्रकारचं दृश्य दिसत असेल. परंतु इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तुलनेने कमी हॉटेल्स विनापरवाना चालत असल्यामुळं हा फरक फक्त हिंजवडीपुरताच दृष्टोत्पत्तीस येत असेल. परंतु वस्तुस्थितीमध्ये
सगळ्याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही कारवाई सुरू आहे.